वेलकम टू किकीज युनिवर्स, आय एम केतकी आणि आपण आत्ता आहोत केरळमधील एलएपीमध्ये. सो इथला बोट स्टे कसा असतो हे पाहूयात या व्हिडिओमध्ये. केरळच्या व्लॉग सिरीजमध्ये आपला पुढचा व्लॉग आहे तो म्हणजे एलएपी. सो या व्लॉगमध्ये पाहूयात आपण इन डिटेलमध्ये की एलएपीमध्ये आम्ही काय काय केलं. सो स्टे ट्यून विथ दिस व्हिडिओ. टेकडी येथून सकाळचा ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो बाय रोडवेज आणि थेट संध्याकाळी पोहोचलो एलएपीमध्ये. हॉटेलमध्ये चेक इन करून झाल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही इथे जी पाहिली ती म्हणजे लाईट हाऊस. साधारणतः 10 ते 15 मजले ही इमारत चढून गेल्यानंतर पाहायला मिळालं एक सुंदर असं दृश्य, सनसेट. पीच्या समुद्र किनाऱ्याजवळ एक सुंदर असं लाईट हाऊस आहे आणि लाईट हाऊसच्या आवारातच एक छान असं म्युझियम आहे. सो इथे आला तर हे सुद्धा बघ. तर हे लाईट हाऊस मंडेला क्लोज असतं आणि ह्याचं व्हिजिटिंग टाईम सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 2 ते 5:30 एवढं असतं आणि एंट्री फी ही साधारणतः 20 रुपये आहे. आमचा डे 3 हा प्रवासात गेल्यामुळे आम्ही या दिवशी जास्त काही न करता फक्त दीपस्तंभ कव्हर केला आणि त्यानंतर सुंदर अशा समुद्र किनाऱ्यावर जाऊन सनसेट पाहिला. दिवसभर पूर्ण एलएपी फिरून झाल्यावर संध्याकाळी निवांत होण्यासाठी तुम्ही हा समुद्र किनाऱ्यावर व्हिजिट करू शकता. केरळच्या 4 डेजच्या ट्रीपमधला 4th दिवस हा सगळ्यांसाठी स्पेशल होता कारण ह्या दिवशी आम्ही 5 तास हाऊस बोटमध्ये होतो. सो हा अमेझिंग एक्सपिरियन्स आमचा होता. सो एलएपीमध्ये तुम्हाला हाऊस बोट स्टे किंवा हाऊस बोट राईड ह्या दोन ऑप्शन्स तुम्हाला मिळू शकतात आणि साधारणतः एका कपलचे 5000 वगैरे ते चार्ज करतात. त्याच्यामध्ये तुमचं वेलकम ड्रिंक, डिनर किंवा ब्रेक डिनर किंवा लंच जे काय असेल ते, ब्रेकफास्ट अँड स्नॅक्स हे इन्क्लुझिव्ह असतं. सो दोन्ही ऑप्शन चांगले आहेत, बेटर आहेत. तुम्ही नाईट स्टेसुद्धा घेऊ शकता किंवा डे पॅकेजमध्ये तुम्ही ती टूरसुद्धा घेऊ शकता 5 अवर्सची. जर तुम्ही नाईट स्टे घेणार असाल तर संध्याकाळी 5 वाजल्यापासून स्टार्ट होतं ते दुसऱ्या दिवशी 9 वाजता त्यांचं आउट टाईम आहे आणि जर तुम्हाला पूर्ण दिवसाचं 5 तासाचं हवं असेल तर 11:00 स्टार्ट होतं तर 5:00 ते ड्रॉप करतात. सो दोन्ही अमेझिंग एक्सपिरियन्स आहेत, इथे आलात तर हे नक्कीच करा. एलएपीमधील वॉटर रिझर्वायरच्या दोन्हीही किनाऱ्यांच्या लगत इथे गावं वसलेली आहेत. त्याच्यामुळे जिथे जशा आपल्या शहरांमध्ये रिक्षा ऑटो असतात तशा इथे बोट किंवा फेरीज असतात. इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना. सो आता आपण आहोत एका छान अशा होम स्टेच्या बोटवर आणि मी तुम्हाला टूर करून दाखवते की ही बोट कशी आहे. सो कम विथ मी. हा कॉमन एरिया आहे, कॉमन सीट आउट एरिया. आणि इथे लंच किंवा डिनर जे काही असेल ते सर्व केलं जातं. टीव्ही आहे, सिस्टीम दिली आहे आणि लुक ॲट द व्ह्यू. इथे एक बेडरूम दिलेली आहे.
इथे प्रत्येक गोष्ट काही सामान हे बोट वरूनच त्यांना त्यांच्या घरात आणावं लागतं, बाकी कुठलाही पर्याय नाही। त्याच्यामुळे वॉटर स्पोर्ट्स, फिशिंग आणि टुरिझम यामधूनच त्यांना बेसिक इन्कम जे असतं ते मिळतं। ॲक्च्युअलमध्ये हा समुद्र जरी नसला तरी एक समुद्रासारखा फील इथे होता। त्याच्यामुळे एकतर पाणी आणि बोट या इतक्या फेवरेबल गोष्टी होत्या की आम्ही ही राईड खूप एन्जॉय केली आणि इथे आम्ही खूप धम्माल केली। इथे बोट सेलिंगचा एक अफलातून एक्सपिरियन्स आम्ही घेतला। सगळ्यांनी थोडा थोडा वेळ का होईना पण बोट सेल केलीच। आमची बोट इथे पार्क केली आहे एका ठिकाणी आणि इथे एक छोटस शॉप आहे, जर कोणाला काही घ्यायचं असेल तर घेऊ शकतो। सो इथे छोटस दुकान होतं, आम्ही प्रॉन्स वगैरे काही घेतलं नाही, त्याच्यामुळे आम्ही नॉर्मल स्प्राइट आणि हे घेतलं आणि आता बॅक टू पॅनली आहे। सो मगाशी मी मेन्शन केल्याप्रमाणे इथल्या लोकांचं उपजीविकेचं साधन हे फक्त फिशिंग किंवा टुरिझम, वॉटर स्पोर्ट्स हेच आहे। त्याच्यामुळे त्यांनी ज्या ठिकाणी बोट थांबवली आम्ही तिथून थोडंफार काहीतरी खायला घेतलं, जेणेकरून त्यांना थोडाफार हातभार होईल। सो तुम्हालाही मी अशी रिक्वेस्ट करते की जर तुम्ही इथे व्हिजिट केलं आणि तुमची बोट त्याने कुठे एका दुकानात थांबवली तर काहीतरी नॉमिनल का होईना पण तिथून खरेदी करा। वेज करी हे काहीतरी भाजी आहे, हे काहीतरी आहे, कोबी, कोबीचं सॅलड वाटतंय, हे नॉनव्हेज आहे, पापलेट आणि हा भात आहे, हा भात आहे आणि हे सॅलड आहे। सो आता अँकर टाकलेला आहे, सो आता अँकर टाकलेला आहे बोटनी आणि 1 आवर ब्रेक आहे। सो आम्ही आता लंच करतो। सो एक तास बोट आपली थांबलेली आहे फॉर लंच आणि तुम्ही इथे बघू शकता की खूप मस्त असं प्लेस आहे जिथे आपण वॉक पण करू शकतो, जिथे अँकरिंग केलेलं आहे बोटचं आणि एक तास बोट थांबणार आहे, मग तोपर्यंत जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण वॉक करू शकतो। मस्त, सुपर कूल, फूड सुद्धा खूप टेस्टी होतं। हा इथे ह्यांनी हा जो माठ लावला ना, हा तुम्ही बघू शकताय, हा तो माडीचा आहे, माडी ताडी त्याच्यासाठी त्यांनी तो माठ लावला। आता थोड्या वेळाने ते साठेल, मस्त भरेल आणि पूर्ण। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर या नोटवर आमची केरळ ट्रिप जी अतिशय अमेझिंग होती ती संपली। होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा अँड थँक्यू सो मच।